भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। जय 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 भवानी जय 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 शिवाजी। जय 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 भवानी जय 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 शिवाजी। जय 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 शिवाजी। जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। आजच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित आदरणीय प्रल्हाद जोशीजी, जगदीश शेट्टरजी, उमेश कत्तीजी, मुरुगेश निराणीजी, संजय पाटीलजी, अनिल बेनकेजी, आपले उमेदवार माननीय मंगलाताई सुरेश अंगळी, धनंजयजी जाधव, शशिकांत पाटील, उज्ज्वलाताई, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, पाच मिनिट बसून घ्या, कृपया काय पाच मिनिट बसून घ्या, कोणी जात नाही, सगळे ते आडोशाला चालले, तुम्ही काळजी करू नका, कोणी जात नाही। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथे बसलेले, तुम्हाला काय वाटतं का? खरं म्हणजे माझं आणि पावसाचं काहीतरी नातंच आहे। परवा पंढरपूरला सभा घ्यायला गेलो तर पाऊस, आज इथे सभा घ्यायला आलो तर पाऊस। पण मी असं मानतो की ईश्वराचा आशीर्वाद या पावसाच्या माध्यमातून आमच्या मंगलाताईंना या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून हा पाऊस या ठिकाणी आलेला आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये मी काही मतं वगैरे मागायला आलो नाही, तुमचं दर्शन घेण्याकरता। याचं कारण मला माहिती आहे, इथला मराठी माणूस हा सातत्याने चार निवडणुका आमचे नेते सुरेश अंगडी यांच्या पाठीशी उभा राहिला आणि या मराठी माणसांनी सुरेशजींना त्या ठिकाणी निवडून संसदेत पाठवलं आणि यांच्याच भरोशावर आमचे सुरेश भाई त्या ठिकाणी मंत्री बनले। त्यामुळे यांना येऊन आमच्या मंगला वहिनींकरता मतं मागण्याची आवश्यकता नाही। पण तरी मी का आलो, मी एवढ्याकरता आलो की माझे मित्र संजय राऊत देखील या ठिकाणी आले। ते आले तर मला यावंच लागेल ना। मी जरा विचार केला की संजय राऊत या ठिकाणी का आले। पहिल्यांदा मला असं वाटलं की बाबा मराठी माणसाच्या मागे उभं राहण्याकरता आले। पण मग मी ज्यावेळेस बघितलं आणि या निवडणुकीचा विचार केला, माझ्या असं लक्षात आलं की मराठी एकीकरण समितीने कधी लोकसभेला उमेदवार उभा केला नाही, मग यावर्षी का केला? बरं, त्यांनी केला तर केला, त्यांच्या प्रचाराला संजय राऊत साहेब का आले? हे तर काही जनरल इलेक्शन नाही, बाय इलेक्शन आहे, पोटनिवडणूक आहे। आमच्या वहिनी या ठिकाणी उभ्या आहेत, आपण सगळे दुःखात आहोत, अशा परिस्थितीत ही निवडणूक आहे, मग संजय राऊत या ठिकाणी का आले? याचं उत्तर मला या गोष्टीत सापडलं की या ठिकाणी संजय राऊत साहेब महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टीवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्याकरता या ठिकाणी आले। आणि मग का काँग्रेसला मदत करण्याकरता आले? बंधू भगिनींनो, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरली नाही। तुम्हाला माहिती आहे, ठवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि गुण नाही तर वाण लागला अशी अवस्था झाली आहे। काँग्रेसच्या सोबत राहून तुम्हाला माहिती आहे शिवसेनेनी अजान स्पर्धा घेतली, अजान स्पर्धा। आम्ही सांगितलं, अरे महाराष्ट्रात अजान स्पर्धा नाही, शिवगान स्पर्धा होईल, शिवगान स्पर्धा। आणि आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्या सोबत शिवगान स्पर्धा घेतली आणि मग या ठिकाणी ते का आले? आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दू मध्ये कॅलेंडर छापते आहे आणि त्या कॅलेंडरमध्ये हिंद हृदय
सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलं जातं। आणि मग इथे का आले याचं कारण मला समजलं। आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना टिपू सुलतान जयंती साजरी करते आहे आणि म्हणून या कर्नाटकामध्ये जी काँग्रेस टिपू सुलतान जयंती साजरी करते त्याला निवडून देण्याकरता हे शिवसेनेचे नेते या ठिकाणी आले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला या ठिकाणी समोर करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते। पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगायला आलोय, जागृत करायला आलोय, अरे माझ्या मराठमोळ्या मावळ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून छत्रपतींना मानणाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिपू सुलतान की जय म्हणणाऱ्यांच्या गळ्यात जर हार टाकणार असाल खबरदार माझा मराठी खांदा तुम्हाला कधी साथ देणार नाही। या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्या करता 18 पगड जातींना एकत्रित करून 12 मावळ्यामध्ये एक अशी ज्वाला पेटवली की ज्या ज्वालेनं दिल्लीच्या तख्ताला देखील झुकवून दाखवलं। त्या छत्रपतींच्या नावावर या ठिकाणी आमच्या मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यांच्या गळ्यात गळ्या घालणार असाल तर खबरदार माझा मराठी माणूस घोळा आहे पण तो मूर्ख नाही आहे। तो या ठिकाणी घोळा आहे पण तो हे समजतो। आणि माझा मराठी माणूस हा हिंदुत्ववादी आहे, हा हिंदुत्ववादी आहे। आम्ही जात पात धर्म मांडत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्वांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली मला तुम्हाला सांगायचं आहे। 2014 साली ज्यावेळी माननीय मोदीजींनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आणि लोकसभेच्या तयारी करता सगळ्यात पहिल्यांदा माननीय मोदीजी महाराष्ट्रात आले। स्वराज्याची राजधानी रायगडावर माननीय मोदीजी गेले आणि छत्रपतींसमोर 15 मिनिटं नतमस्तक होऊन शांतपणे एकटे मोदीजी त्या ठिकाणी बसले होते। आम्ही सगळे दुरून बघत होतो, मोदीजी हात सोडून त्या ठिकाणी बसले होते। 15 मिनिटं केवळ महाराजांचं सानिध्य आणि मोदीजी त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर मोदीजी उठले त्या ठिकाणी महाराजांवर बोलले। परत जाताना मी मोदीजींना विचारलं, मोदीजी तुम्ही 15 मिनिटं शांतपणे त्या ठिकाणी बसला होता? त्यावेळेस मोदीजींनी सांगितलं, अरे जी ऊर्जा या ठिकाणी बसल्यानंतर मला मिळाली, जी देशभक्ती मला मिळाली या ठिकाणी, आता मला विश्वास आहे या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं राज्य हे साम्राज्य मी आणू शकेन आणि सामान्य माणसाची सेवा मी त्या ठिकाणी करू शकेन। आणि म्हणून त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं, मी शासक नाही आहे, मी सेवक आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज देखील सांगायचे, हे माझं राज्य नाही आहे, हे रयतेचं राज्य आहे, हे सामान्य माणसाचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये शेवटच्या माणसाच्या केसाला हात लागला तर छत्रपती पेटून उठायचे। आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन माननीय मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये आणला आणि पहिल्यांदा या देशामध्ये गरिबांना वोट मागणारे तर अनेक होते पण गरिबांकरता या देशाची तिजोरी खुली करणारा एकच व्यक्ती म्हणजे आमचे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदीजी। आज तुम्ही बघा या भारताची अवस्था बदलून राहिली आहे। कोविडच्या संक्रमणाने उभ्या जगाला ज्यावेळी पूर्णपणे विळख्यात घेतलं, जगामध्ये सर्वात कमी मृत्यूचा दर या देशामध्ये भारतामध्ये आहे। जगाचे प्रगत राज्य राष्ट्र हे पूर्णपणे कोविडमुळे त्या ठिकाणी ग्रसित झाले पण भारत पुन्हा उभा राहिला। भारताला लॉकडाऊन करावं लागलं तर गरिबाचा विचार मोदीजींनी केला, गरिबाच्या घरापर्यंत अन्न पोहोचलं पाहिजे, त्याच्यापर्यंत सेवा पोहोचल्या पाहिजेत हा विचार केला, लोकांचा रोजगार जाऊ नये याकरता 20 लाख कोटीचं आत
आत्मनिर्भर भारत पैकेज हे मोदीजींनी सुरू केलं. छोट्या छोट्या उद्योगांकरता 20% अतिरिक्त निधी देऊन त्यांना जिवंत ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि एवढंच नाही तर पहिल्यांदा भारत सरकारने उद्योजकांना सांगितलं काळजी करू नका, या कोविडमुळे तुमचे उद्योग या ठिकाणी अडचणीत आले आहेत, भारत सरकार तुमचा भागीदार बनेल आणि 3,00,000 कोटी रुपये हे थेट भारत सरकारच्या गॅरंटीवर कुठलाही तारण न घेता, कुठलाही एक पैशाचं तारण न घेता बिनव्याजी हे त्या ठिकाणी छोट्यातल्या छोट्या उद्योगाला देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज बंधू भगिनींनो, जगातले केवळ 5 देश कोरोनावर लस बनवू शकले, केवळ 5 देश. पण त्या 5 देशांमध्ये मला अभिमान वाटतो. त्याच्यामध्ये जर अमेरिका असेल, त्याच्यामध्ये जर रशिया असेल, त्याच्यामध्ये जर्मनी असेल, त्याच्यात चायना असेल, तर त्यात माझा भारत देखील आहे हे भारताने या ठिकाणी करून दाखवलं. आणि याच्या काळामध्ये भारत देशामध्ये माननीय मोदीजींनी सांगितलं चिंता करण्याचं कारण नाहीये, तुमची चिंता भारत सरकार करेल. 35,000 कोटी रुपये बजेटमध्ये ठेवले, राज्य सरकारच्या भरोश्यावर कोणाला सोडलं नाही. बंधू भगिनींनो, 35,000 कोटी रुपये ठेवून 135 कोटी भारतीयांचं लसीकरण हे भारत सरकार करेल, प्रत्येकाला मोफत लस हे भारत सरकार देईल हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज जगामध्ये सर्वाधिक लसीकरण जर कुठे झालं असेल तर माझ्या भारत देशामध्ये ते झालं आहे. आणि याच्या 2 ते 3 महिन्यामध्ये जेव्हा आम्ही लसीकरण 50-60 कोटीच्या वर पाठवू त्यावेळेस या कोरोनाच्या धोक्यामधनं आम्ही बाहेर येऊ. पण माझा सवाल आहे संजय राऊत साहेबांना, माझा सवाल आहे शिवसेनेला जे इथे या ठिकाणी येत आहेत की अरे मराठी माणसाच्या संदर्भात बोलण्याकरता तुम्ही इथे येताय, चांगलं आहे. पण माझा तुम्हाला सवाल आहे त्या मुंबई मधला मराठी माणूस त्या ठिकाणी बेड नाही म्हणून मरतोय, ऑक्सिजन नाही म्हणून मरतोय, त्या ठिकाणी त्याला इंजेक्शन मिळत नाही म्हणून मरतोय, त्याची चिंता तुम्ही का करत नाही? तुमचं हे प्रेम आहे ते वेगळी आहे हे या ठिकाणी लक्षात येत आहे. मला या ठिकाणी आनंद वाटतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सरकारी साजरी करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने कर्नाटकमध्ये घेतला. या ठिकाणी सुट्टी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतला. या ठिकाणी महाराजांच्या गळ्याचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे हा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला. या ठिकाणी आमच्या मराठी माणसाचं महामंडळ करून 50 कोटी रुपये त्याला देऊन 25 कोटी रुपये त्यातले हे रिलीज करून या ठिकाणी मराठी माणसाची सेवा करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या ठिकाणी भाजपच्या सरकारने केलं. आणि म्हणून मला विश्वास आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. आणि काही झालं तर माझा शब्द तुम्हाला हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढण्याकरता अग्रसर असेल. शेवटी आमचा भारत देश एक आहे, या भारत देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व लागलं. आणि आताच आमचे केंद्रीय मंत्री प्रल्हादजी सांगत होते कशा प्रकारे मोदीजींनी संपूर्ण विश्वामध्ये भारताची प्रतिमा उज्ज्वल केली, भ्रष्टाचार मुक्त भारत कशा प्रकारे आज भारताला एक बलशाली भारत म्हणून पाहिलं जात आहे. बंधू भगिनींनो, या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पूर्ण इतिहास बघा, या देशामध्ये 4 वेळा चीनने आपल्याशी लढाई तर एकदा केली पण 4 वेळा चीनने आपल्या देशामध्ये घुसून आपल्या देशाच्या भूमीवर कब्जा केला. राहुल गांधी सांगतात ना, यांचेच आजोबा आजी सगळे पणजोबा असताना आमची सगळी जमीन आमचा भूभाग हा चिन्यांनी कशामध्ये घातला. पण भारताच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की पहिल्यांदा डोकलाममध्ये भारताच्या बाहेर जाऊन मोदीजींनी आणि भारताच्या सैन्यानी चीनला रोखलं आणि सांगितलं खबरदार, एक कदम जरी पुढे आलात तर हा जुना भारत नाही आहे, हा नवा भारत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत आहे. आणि चीनला वापस पाठवलं. आणि आज या ठिकाणी आपण बघितलं नुकतंच त्या ठिकाणी सियाचीन आणि सगळ्या भागामध्ये
चीनला परत पाठवण्याचं काम हे भारताने केलं. भारताची एक इंच जमीन देखील चीन घेऊ शकला नाही. हा जुना भारत नाही आहे. या ठिकाणी आमच्या सैनिकांवर जर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हल्ला केला तर त्यांच्याकडे घुसून त्यांना मारणारा हा नवा भारत आहे. हा कमजोर भारत नाही आहे. हा मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. ही निवडणूक ही काही महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे. ही काही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे. ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. खरं म्हणजे निवडणूक लागली नसती तर आपल्याला आनंद झाला असता. सूर्य चंगडी यांच्या सारखा एक तरुण जो जनतेमध्ये राहणारा होता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या मनामध्ये जनतेची तळमळ होती. त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना आपल्या मोबाईल वरनं आपल्या पोरीशी बोलताना सुरेश अंगडी सांगत होते की मला अजून जनतेकरता खूप काम करायचं आहे. मी मरणाला भीत नाही पण एवढ्या लवकर मला मरायचं नाही कारण मला जनतेकरता खूप काम करायचं आहे. या कर्नाटक करता रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी ज्या रेल्वे गाड्या या ठिकाणी दिल्या एक इतिहास या ठिकाणी खडवला. असा जनतेचा माणूस अचानक आमच्यातनं निघून गेला पण काळजीचं कारण नाही. सुरेश अंगडी यांनी जे काम हातामध्ये घेतलं होतं आता तेच काम आमच्या मंगलाबाईंनी या ठिकाणी करून दाखवतील. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तुमचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करण्याचं काम हे मंगलाताई करतील. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे येत्या 17 तारखेला कोणाच्याही भूल थापांमध्ये पडायचं नाही. काही लोक हे जिंकण्याकरता नाही ते केवळ हरवण्याकरता उभे आहेत. अरे महाराष्ट्र एकीकरण समितीशी आमचाही संबंध राहिलाय. आम्ही त्यांच्या सोबत काम केलंय. त्यांच्या खांद्याला खांदा आम्ही देखील लावलाय. पण आज या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे जुने लोक कोणीच दिसत नाही. इतके लोक जे लोक इतके दिवस संघर्ष करत होते असा एकही व्यक्ती या ठिकाणी दिसत नाही. याचा अर्थ सरळ आहे. याचा अर्थ एवढाच आहे मत खाण्याकरता या ठिकाणी उमेदवारी आहे. मत या ठिकाणी आपले बर्बाद करायचे नाहीत. हे मत राष्ट्र कार्याकरता राष्ट्राला पुढे नेण्याकरता मोदीजींच्या नावावर कमळावर तुम्ही द्यावे एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद जय भारत.